नमस्ते। आपले जीवन सोपे आणि आनंदमयी करण्याच्या या परिवर्तनाच्या प्रवासात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपल्या देशात, राज्यात कित्येक असे महान आध्यात्मिक व्यक्ती होऊन गेले, पण असं त्यांच्याबरोबर काय झालं, त्यांनी काय अनुभव घेतला त्यांच्या आंतरिक अवस्थेमध्ये, जेणेकरून त्यांचं पूर्ण जीवन बदलून गेले। जे अशक्य होते ते त्यांनी शक्य केलं। त्यांच्या आतमधल्या त्या आंतरिक शक्तीला जागृत करून त्यांनी सगळ्या गोष्टींचा अनुभव करण्याचा प्रयत्न केला, सत्याला अनुभव करण्याचा प्रयत्न केला। त्यांनी त्यांच्या मनाला जिंकले आणि सगळ्या इच्छा किंवा सगळ्या त्यांच्या आध्यात्मिक अवस्था प्राप्त करण्याच्या इच्छा पूर्ण झाल्या, असं आपण बोलू शकतो की आतमधूनच ते संपूर्ण झाले। हे आपण करू शकतो का? तिथपर्यंत पोहोचता येईल का? की हे फक्त त्यांच्यासाठीच होते, आपल्यासाठी नाही? तर सत्य असं आहे की हे सगळेच आपण सगळे अनुभव करू शकतो। आणि ही अनुभव करण्याची पद्धत, मार्ग, हाच तो प्रवास आहे परिवर्तनाचा। आपण सगळे असेच भेटू, मी तुमच्याशी बोलेन, तुम्ही ऐका। काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला लिहून कळवा, आम्ही पूर्ण प्रयत्न करू त्यांची उत्तरं इथून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा। असं समजा ही परिवर्तनाची शाळा आहे। या परिवर्तन शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थी म्हणून बसलेला आहात आणि मी तुमचा मित्र मैत्रेय दादाश्रीजी एक शिक्षक म्हणून तुमच्या समोर तुम्हाला भेटेन आणि आपण काहीतरी शिकून दोघेही हा जो मार्ग आहे इथून आपण पुढे चालत जाऊ। आणि आध्यात्मिक सत्य जो आहे, जे आत्तापर्यंत पुस्तकात होतं, त्याला आपण अनुभव करू। तर काय ते आहे, कसं आपण सुरू करू, तिथे कसं पोहोचू, त्याच्यासाठी आपल्याला आतमधून स्वतःची तयारी करून घ्यायची आहे। आणि त्या तयारीसाठी आपण एक विचार घेऊन चालणार आहोत। एक विचार, एक बोध, प्रत्येक वेळी आपण येऊन एक स्टेप पुढे चालणार आहोत। तर पहिली शिकवण काय आहे, काय आहे आपण जे समजून घेऊ की हे आपल्या आंतरिक परिवर्तनामध्ये काय घडणार आहे आणि काय आतमधून खरोखर बदलतंय। तुम्ही कोण आहात, तुम्ही स्वतःला पाहिलं तर तुमचे गुण आहेत, भावना आहे आतमध्ये, आठवणी आहेत, इतिहास आहे, भविष्य आहे, सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये आहेत। आणि या सगळ्या गोष्टींना आपण मिळूनच एक स्वभाव म्हणून संबोधत असतो की मी हा असा व्यक्ती आहे, पण दुसऱ्यांपेक्षा थोडेसे आपण वेगळे आहोत। रूपाने जरी पाहिले आपण, गुणांनी जरी पाहिलं आपण, तरी आपण दुसऱ्यांपेक्षा थोडे वेगळे आहोत, मग थोडे भिन्न आहोत आपण। मग भिन्न का, काय त्याच्या पाठचं काय कारण आहे की आपण भिन्नच का आहोत? तर भिन्न असण्याच्या पाठीमागे कारण एकच आहे, या सृष्टीचं कारण एकच आहे की तुम्ही विशेष आहात, खास आहात, काहीतरी तुमच्यामध्ये आहे, जेणेकरून या निसर्गाने तुम्हाला बनवलेलं आहे। एक विशेष गुण, विशेष भाव तुमच्यामध्ये आहे, काहीतरी खास गुण आहे। आणि हाच एक विचार आहे जो आपण आज पहिल्या दिवशी, पहिला धडा आपला असाच आहे की मी अद्वितीय आहे, आपण अद्वितीय आहोत, आपण सगळे अद्वितीय आहोत। अद्वितीय म्हणजे मी एक असं नाही, अद्वितीय म्हणजे आपल्यासारखा दुसरा कोणी नाही, तुम्हीच एक आहात। काहीतरी तुमच्या आतमध्ये आहे, काहीतरी दडलेलं आहे, कधी वेळच मिळालेला नाही आपल्याला ते पाहण्यासाठी। आसपासचं वातावरण किंवा आपले अनुभव किंवा जे लोक आपण ज्यांना भेटतो किंवा जे काम आपल्याकडे आहे, आपण नेहमी त्याच्यामध्ये इतके व्यस्त झालेलो आहोत की आपल्याला सत्य कधी दिसतच नाही। किंवा असं पहा की ही जे आसपासचे लोक आहेत, घटना आहेत, हे तुम्हाला कुठेतरी ह्या सत्यापासून दूर घेऊन जात आहे, लांब घेऊन जात आहेत। तर तुम्हाला सत्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्हाला पुन्हा त्या सत्याला पकडावं लागेल आपल्या आतमध्ये,
आणि सत्य काय आहे, तर सत्य हे आहे की मी अद्वितीय आहे, काहीतरी विशेष माझ्यामध्ये आहे. आता काय आहे ते पाहायचं नाही आपल्याला, आपल्याला काय करायचं आहे, फक्त ही जाण ठेवायची आपल्यामध्ये की मी विशेष आहे. रोज इथून पुढे 7 दिवस आपण हीच एक शिकवण घेऊन चालणार आहोत. 10 मिनटं जरी तुम्ही काढली रोज स्वतःसाठी की हां काहीतरी माझ्यामध्ये विशेष आहे, किंवा दिवसभरात तुम्ही कुठे जरी गेलात, लोकांना भेटलात, किंवा तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जरी गेलात, तरी सुद्धा ही एक शिकवण घेऊन चाला, तुम्ही हा एक धडा घेऊन चाला की काहीतरी माझ्यात आहे बस, हा एक भाव ठेवा. तुम्ही जर हे कम्प्लीट केलं, हा धडा तुम्ही पूर्ण केलात, आपण पुन्हा भेटू आणि नवीन काहीतरी शिकू त्या दिवशी, तर तुमचं सगळ्यांचं कल्याण व्हावं, सगळ्यांचंच मंगल व्हावं. धन्यवाद, नमस्ते. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.